आज टेकऑफ मध्ये आपण चर्चा करतोय करिअर प्लॅनिंगच्या फंडास बद्दल आणि अच्युत आपण बोलत होतो की इंटरव्ह्यूला मुलं येतात आणि प्रश्न विचारल्यावर त्यांना अगदी साधी सोपी माहिती सुद्धा नसते. करिअरचा बेसिक फंडामध्ये ते पण एक सांगशील की एक ज्ञानाविषयी प्रेम काय की नेहमी इंटरव्ह्यूला कसं जावं ह्याच्या करता मग कसं टायलॉग कसं ड्रेस करावं कसं उत्तर द्यावं वगैरे असं तसं सांगतात सगळे बरं का. पण मला वाटतं विषय आपला जो विषय आहे त्या विषयावरच प्रेम नसतं. म्हणजे मी आतापर्यंत इंटरव्ह्यूज घेतले त्या ठिकाणी नेहमी मी सांगत होतो त्याप्रमाणे की अवांतर काय वाचलं म्हणजे तुला स्टॅनबेक माहितीये का केन्स माहिती का हा अगदी वेगळा मुद्दा ते तुम्ही विचारायलाच जात नाही अलीकडे. पण तुझा जो विषय आहे मी असं विचारतो का इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं बरंच व्हास्ट आहे म्हणजे त्या डेटा कम्युनिकेशन जे कम्प्युटर आर्किटेक्चर ऑपरेटिंग सिस्टम लँग्वेजेस आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तुला तुझं प्रेम ज्याच्यावर आहे असा कुठला तरी मला विषय सांग. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधलाच तू बीटेक झालेला आहेस मग तो त्यातला एक विषय सांग. मी त्याच्यातले प्रश्न विचारतो त्यातनं आणखीन की त्यातलं आणखीन काय तुला आवडतं आणि त्यातले मी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा ते येत नाहीत मुलांना बऱ्याच वेळा आणि मला त्याची खंत आहे. मला असं नाही की मला आयटी मी घेतलं फक्त आयटी स्कोप आहे म्हणून आयटी कडे गेलो जा तुम्ही नाही असं नाही पण प्रेम करा ना त्याच्यावर अभ्यास करत आहे तुम्हाला प्रत्यक्ष तो विषय करताना एका तऱ्हेने आपण विश्वाचं एक कोडं उलगडत असतो विज्ञान असू दे किंवा मानवी आयुष्यातलं किंवा कला असू देत किंवा इव्हन तंत्र तर त्या वेळेला तुम्हाला त्यांनी भारावून जाणं त्यांनी त्यात आणखीन खोलवर शिरणं हा जो काही प्रकार आहे त्याच्या नव्या नव्या वाटा शोधणं हे न करता आपण स्टिरिओटाईप होऊन कुठे मार्क पडतील कुठे काय करतील आधा मार्क एक मार्क असं करत आपण ते पॅकेज करतो हा क्लास तो क्लास करून आणि मला असं वाटतं की आपण ज्ञानाचा हा थिल्लर पण आहे आणि ते न करता त्याच्यावर प्रेम केलं तुम्ही अगदी स्कोप असलेल्या गोष्टी घेतल्या तरी सुद्धा तर तुम्ही पुढे जाल असं मला वाटतं आणि हीच मुलं पुढे जातात. अगदी आपल्या सोबत अमोल आहेत पुण्याहून. अमोल तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो अच्युत सर. हॅलो. ऍक्च्युली मी पुण्यामध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो आणि जसं तुम्ही बोललात की आतलं प्रेम याच्याशी मी पूर्ण सहमत आहे कारण माझं बेसिक क्वालिफिकेशन हे बीकॉम नाही आहे सॉरी बीई नाही आहे. मी बीकॉम केलंय तरी मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एका चांगल्या पोझिशनवर काम करतोय. माझा मेन प्रश्न आहे की माझं वय 24 आहे आणि मला आता रिअलाइज झालंय की सॉफ्टवेअर ही गोष्ट माझ्यासाठी नाही आहे. म्हणजे मी आत्म प्रेम करत नाही आहे त्याच्यावर. जरी मी खूप कष्ट जरी घेतले असेल तरी मला या सिच्युएशन मध्ये मला असं वाटतं की मला कुठली तर दुसरी गोष्ट आवडते. आता मी एक्झॅक्ट फाइंड आउट करू शकत नाही आहे कारण मला म्हणजे 8 तास काम करून आल्यानंतर बाकीच्या गोष्टी मी खूप करतो. म्हणजे मी वाचतो किंवा मूवीज बघतो मला ड्रामा फिलॉसॉफिकल गोष्टी खूप आवडतात बट मला एक्झॅक्ट फाइंड आउट होत नाही आहे की मला एक्झॅक्ट काय आवडतं किंवा पहिली गोष्ट सॉफ्टवेअर आवडत नाही. आत्ताचं काम सॉफ्टवेअरचं आहे का सॉफ्टवेअरच्या कंपनी नॉन सॉफ्टवेअरचं काम आहे म्हणजे इतर ऍडमिनिस्ट्रेशन अकाउंटचं काम आहे का ऍक्च्युअल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम आहे तुझं? नाही माझं मी क्यूए म्हणून काम करतो. काय म्हणून? क्यूए. क्यूए इंजिन. हा हा. तर मला असं वाटतं की त्यात दोन गोष्टी येऊ शकतात. एक म्हणजे ते काम न आवडणं न जमल्यामुळे किंवा आपल्याला जास्त कष्ट पडतायत ह्याच्यामुळे वाटतंय काय तपासायला पाहिजे पहिल्यांदा. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की कित्येक वेळेला थोडं वाचलं थोडं जास्त एक्स्ट्रा कोर्स केला संध्याकाळच्या वेळेला जास्त श्रम घेतले त्याच्यात आणि आपल्याला जास्त ती येत आहे आवडतंय आपल्याला पाठीवर शाबासकी मिळते असं वाटायला लागलं की तुला ते आपोआप आवडायला सुद्धा लागेल असं मला वाटतं. हा एक मुद्दा. पण ते करून झाल्यानंतर सुद्धा कित्येक वेळा मला नाही मला हे जमत आहे पण जमत असून सुद्धा आवडत नाहीये असं जर का असेल तर मात्र आपल्याला मग काय आवडतंय ह्याचा स्वतःला शोध घ्यायला पाहिजे. मग आता ड्रामा असेल पोएट्री असेल आणि मग मी तुझ्या जागी जर का असतो तर शेवटी पोटापाण्याची व्यवस्था करावीच लागते. म्हणजे मी जॉब कंटिन्यू केला असता पण इतर गोष्टी एवढ्या डेव्हलप केल्या असत्या की एका पर्टिक्युलर क्षणाला मला उडी त्या क्षेत्रात मारता आली पाहिजे. आणि मला वाटतं हे तुला स्वतःला एक ठरवलं पाहिजे मग लेखन करायचं का चित्रकला करायची का संगीत का ड्रामा का अकाउंटिंग जे तुला जे आवडतं ते पण त्याच्यात सखोल शिरून त्याच्यावर प्रेम करून त्याच्यामध्ये आपल्याला आता पूर्ण वेळ घालता येईल अशी अवस्था आल्यानंतर तू त्याच्यात चेंज करू शकशील असं मला वाटतं. मला वाटतं अमोलने म्हणजे त्याची डिझायर त्याचं मनातनं ते जाणून घेण्याची इच्छा आहे की तीव्र असणार की या वेळेला बोलायची ही संधी मिळाली. अतिशय सुंदर उत्तर आहे. आपल्यासोबत वैदेही आहे मला तिचाही प्रश्न ऐकायचा. वैदेही प्रश्न सांगू शकतेस? हा वैदेही. माझे दोन प्रश्न आहेत. पहिला म्हणजे मी आयटी मधनच आहे आणि विचारायचं की
माझा मनापासून मी हे निवडलेला फील्ड आहे, जसं सरांनी सांगितलं की आय टी हा फील्ड आहे, तर ह्याच्या पुढच्या वाटाच्या काय असू शकतात? कारण आता एमबीए हे फील्ड आहे आणि सगळीकडे एमबीए एमबीए हे चालू आहे, तर मग काय त्याला पुढे? मी ग्रॅज्युएट आहे बीएससी इन आय टी मध्ये, तर तो एक माझा प्रश्न म्हणजे मी आता जॉब करते कॉर्पोरेट लेवलमध्ये, तर आता मार्केट डाऊन आहे, तर एवढं सगळे ग्रॅज्युएट कॅम्पस लेवलवर इंटरव्ह्यू होऊन सुद्धा असं आलंय की जॉईंट होऊन सुद्धा मुलांना काढलं जाते त्याच्यामुळे, तर काय असू शकेल ह्याची पुढच्या आय टी ची परिस्थिती काय असू शकेल हे मला सरांना विचारायचं. मला त्यात एक दोन गोष्टी सांगायच्या. एक म्हणजे आय टी म्हणजे बीएससी आय टी केल्यानंतर आता जॉब चालू असताना पुढे काय करताय, या दोन तऱ्हेच्या वाटा असतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजे आमच्या जिथे जिथे कंपन्या चालवल्या त्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या तऱ्हेचे करिअरचे पाथ असायचे, एक म्हणजे टेक्नॉलॉजी आणि दुसरा मॅनेजमेंट. तर टेक्नॉलॉजीमध्ये तुला समजा टेक्नॉलॉजी आवडत असेल, म्हणजे इंटरनेट टेक्नॉलॉजी, जावा, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, जे काय असेल ते, तर त्या ठिकाणी त्या टेक्नॉलॉजीच्या करिअरच्या पाथ्स असतात. आणि त्या ठिकाणी मग सीटीओ म्हणजे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर ही त्यातली सगळ्यात जास्त मोठी पदवी असते. आणि सीटीओ सुद्धा इतका जर काही टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यांमध्ये सीटीओ सुद्धा पुढे सीईओ होऊ शकतो. तेव्हा पण दुसरं आणि ही जी टेक्नॉलॉजी मंडळी असतात ती मंडळी मॅनेजेरियल नसतात, ती टेक्नॉलॉजिकल जास्त असतात. दुसरी मॅनेजेरियल असतात, ती पहिल्यांदा प्रोजेक्ट मॅनेजर होतात आणि प्रोजेक्ट मॅनेजर झाल्यानंतर मग जनरल मॅनेजर होतात, जनरल मॅनेजर झाल्यानंतर असं होत करत करत ते सीईओ होतात. आता काय की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्र असं आहे की त्या टेक्नॉलॉजीच्या माणसांना सुद्धा मॅनेजमेंटच्या काही गोष्टी माहीत असाव्या लागतात आणि मॅनेजमेंटच्या लोकांना सुद्धा टेक्नॉलॉजी चांगली माहीत असावी लागते. म्हणजे एखाद्या नुसत्या स्टील मिलमध्ये मॅनेजर आहे आणि तो आणला आणि आय टीच्या फील्डमध्ये एक त्याला भरती आणून बसवला असं शक्यतोवर होत नाही, होऊ शकत नाही अशाला मागणे, पण शक्यतोवर होऊ शकत नाही कारण त्यांना ती टेक्नॉलॉजी नीट कळावी लागते. त्यामुळे आता मला वाटतं तुझ्यासमोर हे दोन चॉईसेस आहेत की आपल्याला टेक्नॉलॉजी आवडते का मॅनेजमेंट खरोखरच आवडतं. ते जर का असेल मॅनेजमेंट आवडत असेल तर मला असं वाटतं तू एमबीए करावंस. मग एमबीएमध्ये अनेक मार्ग आहेत, सिस्टम्समध्ये किंवा एचआरमध्ये किंवा फायनान्समध्ये, अलीकडे फायनान्सचं सगळं मार्केट डाऊन आहे आपल्याला माहिती आहे, पण जो एमबीए तुला करायचं आहे त्या तऱ्हेने तुला एमबीए करता येईल. आणि टेक्नॉलॉजी असेल तर मात्र टेक्नॉलॉजिकलचे जो कोर्सेस बरेच असतात आणि ते मग आपली स्किल्स वाढवता येतील. मॅनेजमेंट बद्दल बोलताना माझ्या एक असं लक्षात आलं की ही जी मॅनेजरियल स्किल्स आहेत त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही लोकांशी कसे जोडून घेता, तुमच्यात काय, तर अजून कोणत्या पद्धतीची आपल्याला त्याच्यामध्ये स्किलसेट लागतात आणि याच्यात व्यक्तिमत्व विकसन आणि करिअर यांचा कसा एकमेकांशी संबंध आहे? मला असं वाटतं की त्या दोघांचा संबंध खूप मोठा आहे. तुम्हाला तुमच्याकडे जर का टीम वर्क नसेल, तुम्ही इंडिव्हिज्युअलिस्टिक जर का असाल की मी आणि माझं काम, मी एकल कोंड आहे, मी अगदी टेक्नॉलॉजीमध्ये अगदी दादा आहे, म्हणजे मला अगदी जावा आणि सी प्लस प्लस सगळं भयंकर आवडतं, पण मी लोकांची मिसळू शकत नाही, मी हसतमुख राहू शकत नाही, लोकांना आपल्या बरोबर घेऊ शकत नाही, सामावून घेऊ शकत नाही. खरंच एका वाक्यात सांगायचं म्हणजे लोकांना तो आपला माणूस आहे असं वाटत नाही, तोपर्यंत तुम्ही चांगले सीईओ किंवा चांगले मॅनेजर होऊ शकत नाही. हा अगदी अतिशय महत्वाचा एक मुद्दा आहे. टीम वर्क त्या करतात लोकांना समजावून घेणं, लोकांचं ऐकणं. दुसरं म्हणजे तुमचं इंग्लिश चांगलं पाहिजे आणि त्या इंग्लिश बद्दल मला विचारायचे आहेत प्रश्न. आणि इंग्रजीसाठी म्हणजे मराठी मीडियमच्या मुलांना काय केलं पाहिजे हे पण विचारायचं. आपण ते विचारणार आहोत. आता एक वेळ झाली ब्रेकची, आपण ब्रेक घेऊयात. पहा फक्त आयबीएन लोकमत.